आमदार नितीन देशमुख आपल्या सोबत आहेत. आज तुमचं आंदोलन आहे, काय नेमका विषय? माझ्या मतदारसंघामध्ये 69 खेडी पाणी पुरवठा योजना जी मंजूर झाली होती आणि त्या कामावर जवळपास 100 कोटीच्या वर निधी खर्च झाला. कंत्राटदाराला 93 कोटीचं बिल मिळालं, 15 कोटीचं बिल प्रलंबित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यावेळेस ती योजना मंजूर झाली. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी वाण धरणावरून आरक्षण त्या योजनेसाठी दिलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये 50% वर काम झालं. खारपान पट्टा आहे, बाळ जन्माला आला की त्याच्याही त्याला जे पाणी पाजते ना ते खारं पाणी पाजा लागते, अशी परिस्थिती त्या खारपान पट्ट्यातली आहे. तिथल्या योजनेच्या आरक्षणाला यांनी स्थगिती दिली. जोपर्यंत ते आरक्षण हटवणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील. योजना कोणाच्या काळामध्ये सुरू झाली होती? माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या प्रशासकीय मान्यता झाल्या. आरक्षण जयंत पाटील साहेब होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आरक्षण दिलं होतं आणि आजी कामाला सुरुवात सुद्धा झाली आणि 50% वर काम सुद्धा झालं. विरोधी पक्षातले आमदार आहेत म्हणून हे सगळं सुरू आहे? हे तर संपूर्ण महाराष्ट्रच पवर राहिला. विरोधी पक्षाच्या आमदार आम्ही जरी विरोधी पक्षाचे पण तिथं जनता आहे ना. तुम्ही आमच्यावर राग तुमचा काय आहे तो आमच्यावर काढा. तुम्ही एंटी करप्शनची चौकशी लावली, ईडीची लावा, अंदर टाका, पण मतदारसंघातल्या जनतेवर का तुम्ही राग काढता? तुमचं आंदोलन कसं असणार नेमकं? आमरण उपोषणाचं आहे, शांततेच्या माध्यमातून आहे. पाहतोय आपण शांततेच्या मार्गातून आमरण उपोषण असेल असं नितीन देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आजपासून यांच्या आंदोलनाला सुरुवात होती. सरकार काही दखल घेते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील. कॅमेरामन मनोज जयसवाल, राज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.